जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ वचन अर्घ 4 भाग 16। आचार्य भट्टा कलंक। आचार्य भट्टा कलंक यांचे स्थान जैन वाङ्मयात अनुपमेय असे आहे। त्यांनी जैन न्यासास चांगले स्वरूप दिले। ते प्रकांड पंडित, धुरंधर शास्त्रार्थी व उत्कृष्ट विचारक होते। बौद्धांच्या बरोबर त्यांचा खूप संघर्ष झाला। त्यांची सर्व ग्रंथरचना अतिगहन व विद्वान दार्शनिकांना देखील समजण्यास कठीण अशी आहे। परंतु जैन न्यासास यथास्थित स्वरूप देणारे आचार्य अकलंकासारखे विद्वान क्वचितच पाहावयास मिळतील। त्यांनी जैन न्यासास जे स्वरूप दिले त्यावरच पुढच्या जैन ग्रंथकारांनी आपली न्याय ग्रंथरचना केली। आचार्य भट्टा कलंक दिगंबर संप्रदायाचे अनुयायी असून देखील श्वेतांबर संप्रदायातील विद्वानांची देखील त्यांना पूर्णतः मान्यता आहे। अनेक संप्रदायांनी कसलाही भेदभाव न करता स्पष्ट स्वीकार केला आहे। त्यांना जैन न्यासाचे सर्जन असे म्हटले आहे। त्यांच्या नावावरूनच श्लेषात्मकरित्या जैन न्यासास अकलंक न्यास असे म्हटले आहे। स्वामी समंतभद्र आणि सिद्धसेनानंतर यांनीच जैन वाङ्मय समृद्ध केले। भारतीय साहित्यरूपी आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांपैकी हे एक विद्वान असल्याचे समजले जाते। आणि म्हणूनच आचार्य भट्टा कलंक यांचे नाव ऐकताच जैन धर्मियांचे मस्तक श्रद्धेने नत होते। आचार्य भट्टा कलंक यांनी आपल्या असामान्य बुद्धीने व प्रकांड पांडित्याच्या आधारे अष्टशती, प्रमाणसंग्रह, न्यायविनिश्चय, लघीयश्रयी, तत्वार्थ राजवार्तिक, सिद्धिविनिश्चय सारख्या महान ग्रंथांची रचना केली। हे सर्व ग्रंथ समजण्यास अति कठीण असून त्यातील भाषाशैली गंभीर व गहन आहे। भट्टा कलंक हे एक महान आचार्य जरी होऊन गेले असले तरी त्यांच्या जीवनगाथेविषयी माहिती मात्र उपलब्ध नाही। जी माहिती आहे ती नसल्याप्रमाणेच आहे। त्यांच्या अमर साहित्यकृती ह्याच आज त्यांच्या नावाच्या, व्यक्तिमत्वाच्या व महान पांडित्याच्या साक्षी आहेत। आचार्यांनी देखील स्वतःचे जन्मस्थान, पितृकुल, मातृकुल अथवा कार्य याविषयी कोठेही माहिती दिलेली नाही। यावरून प्रसिद्ध पराङ्मुखता तथा विनयशीलता हेच त्यांचे गुण प्रकट होतात। आचार्य अकलंकानंतर अकलंक नावाचे अनेक विद्वान होऊन गेले आहेत। उदाहरणार्थ अकलंक त्रैविध्य इसवीसन 12वे शतक, अकलंक पंडित इसवीसन 1100, अकलंकार संहिता व श्रावक प्रायश्चित्तकर्ता अकलंक भट्टारक इसवीसन 1311, परमागमसारकर्ता अकलंक, विवेकमंजरीकर्ता अकलंक इसवीसन 1192, विद्यानुवाद मंत्रशास्त्रकर्ता भट्ट अकलंक, विद्याविनोदकर्ता अकलंक, अकलंक प्रतिष्ठा पाठरचिता अकलंक इत्यादी। यातील अकलंक ही एकच कोणीतरी व्यक्ती असण्याची देखील शक्यता आहे। परंतु सद्यस्थितीत ते स्पष्ट करून दाखविण्यास योग्य पुरावा मिळत नाही। प्रसिद्ध आद्य अकलंक आचार्यांना देव या शब्दाने संबोधिले असून भट्ट कुमारील भट्ट प्रभारक यांच्या नावाप्रमाणेच भट्ट ही अकलंकाची पदवी असावी। जन्मभूमी व पितृकुल। आचार्य भट्टा कलंक यांच्या जीवनाविषयी आपल्याला प्रभाचंद्र रचित कथाकोश, ब्रह्मचारी नेमिदत्तकृत कथाकोश व कानडी भाषेच्या राजावली कथेत माहिती मिळते। प्रभाचंद्रकृत कथाकोश व नेमिदत्तांचा कथाकोश यात कसलाही भेद नाही, कारण नेमिदत्ताने प्रभाचंद्रांच्या गद्यकथाकोशाचाच पद्यानुवाद केला आहे।
कथाकोशानुसार आचार्य अकलंक यांची जन्मभूमी मान्यखेट होती. तेथील राजा शुभतुंगाचे मंत्री पुरुषोत्तमाचे ते सुपुत्र होते. परंतु राजवली कथेनुसार ते कांची येथील जिनदास नावाच्या ब्राह्मणाचे पुत्र होते. अकलंकांच्या तत्वार्थ राजवार्तिकात एक श्लोक पाहावयास मिळतो. त्यात त्यांना लघुहव्य राजाचा पुत्र असे म्हटले आहे. जियाचिर मकलंक ब्रह्मा लघुहव्य नृपतीवरतनयहा अनवरत निखिल द्वज जननूत विद्यहा प्रशस्त जनहृदयहा. प्रस्तुतचा श्लोक स्वतः ग्रंथकाराने लिहिलेला वाटत नाही, कारण त्याचा दुसरा कोणत्या ग्रंथात उल्लेख मिळत नाही. तरीसुद्धा कथेच्या अनुरोधाने या श्लोकाला महत्त्व देणे उचित ठरते. आचार्य अकलंक हे दक्षिण भारतातील रहिवासी असावेत यात शंका नाही, कारण लघुहव्य हे नाव चिक्क नन्न या नावाप्रमाणेच दक्षिण भारतातील असावे हे सिद्ध होते. परंतु त्यांना कांची निवासी जिनदास ब्राह्मणाचे पुत्र अथवा पुरुषोत्तम नावाने संबोधले आहे ते अयोग्य वाटते. परंतु ते राजपुत्र असून त्यांच्या पित्याचे नाव लघुहव्य होते हे योग्य वाटते. राजावली कथेनुसार कांची नावाचे नगर इतिहास प्रसिद्ध आहे. ही द्रविड देशाची राजधानी होती. प्राचीन काळापासून हे एक विद्येचे महान केंद्र मानले गेले आहे. याला दक्षिण भारताची काशी म्हणतात. एकेकाळी स्वामी समंतभद्रांनी येथेच आपली विज्ञानरूपी तुतारी फुंकली होती. पल्लव राजवंशाच्या वेळी येथे बौद्ध धर्माचा प्रसार अति जोरात चालला होता. दिग्नाग व धर्मकीर्ती हे बौद्ध धर्मप्रचारक कांचीच्या आसपासचे रहिवासी असून त्यांनी बौद्ध दर्शनाचा अभ्यास केला होता. या सर्व गोष्टींचे अवलोकन करता अकलंकांचे पिता लघुहव्य द्रविड देशातीलच कोणत्या तरी एका तालुक्याचे प्रमुख असावेत आणि अकलंकांचा जन्म कांची नगराच्या आसपासच झाला असावा. तेथे पल्लव तसेच त्यांच्या धर्मानुयायांची बौद्ध धर्मविषयक चर्चा चालत असे. या वातावरणातच वाढलेल्या आचार्य अकलंकांच्या बाबतीत इतर सर्व घटना घडल्या असाव्यात. या गोष्टीचे समर्थन केवळ कथेद्वारेच नाही तर शिलालेख व इतर ग्रंथकारांच्या उल्लेखावरून देखील होऊ शकते. बाल्यकाल आणि शिक्षण. बौद्धाप्रमाणेच जैन राजांनी ठिकठिकाणी विद्येची विद्यापीठे उभारली असावीत, परंतु इतिहासात त्याचा उल्लेख मिळत नाही. बहुधा जैन आचार्य संसारापासून विरक्त होऊन आसपासच्या जंगलात राहत असावेत व ज्यांना आपल्या संततीला ज्ञान देण्याची इच्छा आहे ते या जंगलातील साधूंच्याकडे त्यांना सुपूर्त करीत असावेत. आचार्य अकलंक यांचे धार्मिक शिक्षण अशाच प्रकारे झाले असावे. कथाकोशामधील कथेनुसार एकदा अष्टाहिका पर्व चालू असताना अकलंकांचे मातापिता त्यांना व त्यांच्या धाकट्या निकलंक भावाला घेऊन तेथे गेले. धर्मोपदेश श्रवण केल्यावर मातापित्यांनी 8 दिवसांसाठी ब्रह्मचर्य व्रत धारण केले. पुत्रांना देखील ते काही दिवसांसाठी दिले. पुढे हे दोन्ही भाऊ वयात येताच पित्याने त्यांचा विवाह करण्याचे ठरविले, परंतु त्या दोघांनी विवाह करण्याचे नाकारले व घरचे सर्व कामकाज सोडून देऊन ते विद्याभ्यास करू लागले. राईस यांच्या मते ज्यावेळी कांची येथे बौद्ध धर्मीयांनी जैन धर्मप्रसाराला आळा घातला होता त्यावेळी ब्राह्मण जिनदास व पत्नी जिनमती यांच्या पोटी अकलंक व निष्कलंक हे दोन पुत्र जन्मास आले. त्यावेळी जैन धर्माचे शिक्षण देणारे कोणी नव्हते, त्यामुळे या दोघा भावांनी भगवत्तास नावाच्या बौद्ध गुरुजवळ गुप्तरीतीने शिक्षण घेतले असावे. अकलंकांच्या जन्मस्थानाविषयी व पितृकुलाविषयी निश्चित माहिती मिळत नसली तरी पित्याबरोबर महान मुनीजवळ जाणे, ब्रह्मचर्य व्रत स्वीकारणे, विवाहास अमान्यता देणे
व अजन्म ब्रह्मचर्य व्रत पाळून विद्याभ्यास करणे इत्यादी गोष्टी या आचार्यांच्या बाबतीत सत्य वाटू लागतात। कारण अकलंकांसारख्या महान तार्किक व प्रकांड पंडितांच्या बाबतीत हे अशक्य आहे असे म्हणण्याचे साहस होणार नाही। कारण महान पुरुषांच्या पदी विराजमान होण्यास अशा अद्भुत घटना आवश्यक असतात याची साक्ष इतिहास देखील देत आहे। अर्थात आचार्य अकलंक हे एक राजपुत्र असून सुद्धा महान तार्किक व विद्याव्यासंगी होते। त्यांचा विद्याभ्यास क्षत्रियोचित शस्त्रवीरतेचा मार्ग सोडून तो ब्राह्मणोचित शास्त्रवीरतेनुसार झाला असावा असे दिसते। विद्यार्थी जीवन व त्यातील संकटे। आचार्य अकलंकांविषयीच्या सांगितल्या जाणाऱ्या कथांचे अवलोकन केले तर अकलंक आपल्या निष्कलंक नावाच्या भावाबरोबर राहत असून गुप्तरित्या बौद्ध मठात विद्याभ्यास करीत होते व ही गोष्ट बौद्ध गुरुला समजताच त्यांना शोधून काढणे, दोघे भाऊ पळून जाणे अकलंकांच्या जीवितांचे संरक्षण, पण निष्कलंकांचा बौद्ध सैनिकाद्वारे वध होणे हीच कथा थोड्याफार फरकाने पाहावयास मिळते। कथाकोश ग्रंथात त्यांची पुढीलप्रमाणे एक कथा सांगितली आहे, ती म्हणजे मान्यखेट नगरात कोणी बौद्ध विद्वान नाही हे जाणून त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी विदेश यात्रा केली। ते एका बौद्ध भिक्षूजवळ अज्ञात स्वरूपात राहून विद्याभ्यास करू लागले। एकदा दिग्नाग एक ग्रंथ शिकवत होते, अनेकांताचे त्यांनी खंडन करण्यासाठी पूर्वपक्षात सप्तवंगिनयाचे स्पष्टीकरण त्यांनी केले, परंतु ते त्यांना व्यवस्थित समजले नाही। त्यावेळी पाठ बंद करून ते निघून गेले। त्यावेळी अकलंकांनी तो पाठ शुद्ध केला, अर्थात हे जैन विद्याभ्यासूंशिवाय शक्य नाही हे त्यांनी ओळखले। त्यांनी एक जैन मूर्ती तयार करून ती ओलांडण्याविषयी सर्व शिष्यांना आज्ञा दिली। सर्वांनी ती ओलांडली। अकलंकांनी मूर्तीवर एक धागा ठेवून ती मूर्ती ओलांडली, परंतु आचार्यांना यात सफलता मिळाली नाही। त्यावेळी त्यांनी सर्व शिष्य झोपले असता सर्व शिष्यांच्या जवळ एक एक सैनिक उभा केला व रात्रीच्या वेळी जमिनीवर अतिजोरात भांडी आपटून मोठा आवाज केला। सर्व विद्यार्थी जागे झाले। त्यावेळी अकलंक व निष्कलंक देखील पंचनमस्कार मंत्राचा जप करीत जागृत झाले। सैनिकांनी ते ओळखले। आता आपले जिवंत राहणे शक्य नाही हे पाहून दोघी बंधूंनी तेथून पलायन केले। आपणाला मारावयास घोडेस्वार येत आहेत हे पाहून व निष्कलंकाने अकलंकाचे पांडित्य व विद्वत्ता पाहून हा जिवंत राहिला तर जैन धर्मावर महान उपकार होतील हे जाणून त्यांना जवळच्याच तळ्यामध्ये बुडी मारण्यास सांगितले। अकलंकाने त्याला मान्यता दिली, पण बौद्ध सैनिकांच्याकडून निष्कलंक ठार झाला। नंतर तळ्यातून अकलंक बाहेर पडून पुढील आक्रमण करू लागले। तत्कालीन गोष्टीविषयी राईस यांनी त्यांच्याविषयी पुढील कथा सांगितली आहे। अकलंक हे इतके विद्वान कसे म्हणून बौद्ध गुरुने बुद्धांचा दात त्यांच्या छातीवर ठेवला। त्यावेळी ते एकदम जिनसिद्ध म्हणत उभे राहिले व गुरुला हे जैन असल्याचे समजले। दुसऱ्या एका कथेनुसार अकलंकांचे गुरु जेव्हा पाठ शिकवित असताना थोडा वेळ बाहेर गेले, त्यावेळी अकलंकाने एका हस्तलिखित पुस्तकात सम्यक दर्शन ज्ञानचरित्र आणि मोक्षमार्ग हा असे लिहिले। अधिक चौकशी अंती हे जैन असल्याचे समजले व त्या दोघांना ठार करण्याविषयी निश्चय केला। आपणाला मृत्यू आला तरी चालेल, पण अकलंक मरता कामा नाही म्हणून त्याला एका धोब्याच्या गाठोड्यात लपविण्यात आले। पुढे ते दीक्षा घेऊन सुधापूर येथे देशीय गणाचे मुख्य आचार्य झाले। या विविध कथांवरून आचार्य अकलंकांच्या जीवनाविषयी काहीतरी विशेष घडले आहे हे निश्चित, परंतु याला ऐतिहासिक गोष्टींचा निश्चित पुरावा मिळू शकत नाही। आचार्य भट्टा कलंक हे तीक्ष्ण बुद्धीचे असून ज्ञानार्थ ते बौद्ध व जैन मठातून भटकत होते हे स्पष्ट होते।
अर्थात तत्कालीन बौद्ध व जैन परंपरेत विद्वान आचार्यांची कमतरता असल्याचे दिसून येते. बौद्ध भिक्षू व आचार्य कलंक यांच्यात शास्त्राविषयी बऱ्याच वेळा चर्चा होऊन अकलंकांनी त्यांचा पराजय केलेला दिसतो. श्रवण बेळगोळच्या व विंध्यगिरीच्या शिलालेखातून त्यांची माहिती मिळते. अनेक ग्रंथकारांनी देखील त्यांचे स्मरण केलेले आढळते. याशिवाय महाकवी वादिराज सुरींनी पार्श्वनाथ चरितामध्ये त्यांचा उल्लेख केलेला असून पांडव पुराण व हनुमच्चरित या ग्रंथातही आचार्य अकलंक यांचा उल्लेख आढळतो. त्यांना अनेक विद्वानांनी विविध प्रकारच्या विशेषणांनी देखील विभूषित केले आहे. वादिराज या महाकवींनी तार्किक लोकमस्तकमणी, प्रभाचंद्राने इतरमतावलंबी वादिरूपी, लघु समंतभद्रांनी सकल तार्किक चुडामणी, मरीची मेच कितचरण नखकिरणो भगवान भट्टा कलंकदेव हा असे म्हणून त्यांच्या तार्किकतेच्या अगाध बुद्धीविषयी श्रद्धा प्रकट केली आहे. सद्वाद रत्नाकर रचयिता श्वेतांबराचार्य देवसुरींनी त्यांना प्रकटित तीर्थांतरीय कलंके कलंक हा, तर पद्मप्रबलधारी देवाने त्यांना तर्काबजार्क म्हणजे तर्करूपी कमलाला विकसित करणारे सूर्य असे म्हटले आहे. या सर्व उल्लेखावरून आचार्य अकलंक देव हे तत्कालीन एक विशिष्ट विद्वान व सभेत परमताचे खंडन करण्यात प्रभावी तार्किक तथा गाढे पंडित होते ही गोष्ट स्पष्ट होते.